खरं म्हणजे मी लेखिका वगैरे नाही, आय टी क्षेत्रात असताना लिखाण करू नये असा एक समज दिसतोय. त्याच्यामुळे तुमच्या मेंदूत चांगल्या काही गोष्टी येऊ शकत. लोक खूप भराभरा नोकऱ्या सोडतात. नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. नेहमीच वेगवेगळ्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवाद साधत असतो. आत्ता निमित्त आहे दिवाळीचं आणि दिवाळीच्या निमित्तानं देखील आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. हा संवाद सुरू करण्यापूर्वी TOD मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी मॅम, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार, आणि माझ्यातर्फेही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. तर नीलांबरी मॅम, आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत तुमच्या पुस्तकांबद्दल, तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवाबद्दल, अनेक गोष्टींबद्दल. पण या संवादाची सुरुवात करताना मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही IT क्षेत्रात काम करत असताना, IT क्षेत्रात चांगलं नाव असताना, सगळं मस्त असताना लिखाणाकडे यावं असं तुम्हाला का वाटलं? पहिल्यांदा IT क्षेत्रात असताना लिखाण करू नये असा एक समज दिसतोय, म्हणजे त्यांनी त्यांचं IT सांभाळावं असं. खरं म्हणजे मी लेखिका वगैरे नाही आहे. आधी कॉलेजमध्ये असताना किंवा आधी खूप लहानपणापासून मी कथा कादंबऱ्या लिहिल्या, कविता लिहिल्या असं काहीही नाही आहे. 2008 म्हणजे त्याच्या आधीची बॅकग्राऊंड थोडी सांगायची तर वाचनाची मला खूप आवड होती आणि झपूर्झा पुस्तकाच्या प्रस्तावनेत पण मी ते लिहिलं आहे की मी नेहमीच असं म्हणते की रेनमॅन चित्रपटात एक डस्टिन हॉफमनचा डायलॉग आहे, तो जिथे जातो तिथे पुस्तकं अजिबात नसतात. तर तो म्हणतो की डेफिनेटली आय एम बुकलेस, असं त्याला असं फोबिया वाटतो त्याला. तर मला फोबिया होत नाही, पण मी ज्या ठिकाणी आहे तिथे पुस्तकं नसली तर चैन पडत नाही, आजूबाजूला पुस्तकं हवीत असं एक आहे. वाचनाची खूप आवड होती आणि कुवेतमध्ये मी जेव्हा होते तेव्हा आम्ही तिथे एक बुक क्लब पण चालवला होता. पुण्यात आल्यानंतर पण एक बुक क्लब होता. पुण्यात मी 2006 आले तेव्हा 2007 एका बुक क्लबला जॉईन झाले आणि त्या बुक क्लबमध्ये एकदा अरविंद गुप्ता आले होते. अरविंद गुप्ता हे यांना पद्मश्री मिळाली आहे 2-3 वर्षांपूर्वी. आणि लहान मुलांसाठी सायंटिफिक टॉईज बनवणं आणि असंख्य पुस्तकं लिहिणं, अनुवाद करणं, जगभरातली पुस्तकं भारतीय सगळ्या भाषांमध्ये आणणं असा प्रोजेक्ट ते करत होते. तेव्हा माझी IT नोकरी चालू होती, पण त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी मी इतकी प्रेरित झाले आणि मी परत ऑफिसला गेल्यावर त्यांना ईमेल लिहिलं की या तुमच्या प्रकल्पात मी काय मदत करू शकते, कारण मला प्रत्यक्ष बाहेर पडून मदत करणं शक्य नव्हतं. आणि त्यांचं लगेचच मला उत्तर आलं की तू एवढं वाचलंस तर तू अनुवाद करायला सुरुवात कर मराठीत इंग्रजी पुस्तकांचे. आणि मग पहिली अगदी एक 6 पानांची फायर ऑफ हिरोशिमा नावाची गोष्ट होती, तिचं मी ट्रान्सलेशन केलं. आणि तिथून म्हणजे माझ्या लेखनाचे म्हणशील तर 3 टप्पे होतात. पहिल्या टप्प्यात मी अरविंद गुप्तांबरोबर अनुवाद करत राहिले. 2000 खूप केले त्या काळात. 2010 एक महत्त्वाचं पुस्तक आलं होतं. 2010 म्हणजे हा दुसरा टप्पा, अच्युत गोडबोले मला भेटले आणि तेव्हा माझी 1-2 पुस्तकं आली होती. राजहंसनी एक प्रयोगांचं पुस्तकही, विज्ञान प्रयोगांचंही केलं होतं. आणि अच्युत गोडबोलेंचं तेव्हा मनात हे पुस्तक चालू होतं आणि मनात पुस्तकाच्या निमित्ताने चित्रपट, कादंबऱ्या, त्यातलं साहित्य याचे रेफरन्सेस मला दे असं त्यांनी सांगितलं. आणि तिथून आम्ही सोबत काही काम करायला सुरुवात केली. 2013 त्यांनी मला असं विचारलं की झपूर्झा इंग्लिश लिटरेचरवरचं पुस्तक मी लिहितो आहे तर त्याच्यात तू दुसऱ्या भागात मदत करशील का. त्यामुळे मग दुसऱ्या टप्प्यात मी अच्युत गोडबोलेंबरोबर झपूर्झा लाईमलाईट ही पुस्तकं लिहिली. आणि तिसऱ्या टप्प्यात गेल्या 2016 मी माझी स्वतंत्र पुस्तकं लिहिते आहे. म्हणजे एकंदरीत लिखाणाची सुरुवात ही अनुवादापासून सुरू झाली. Yes. आणि आता ती आणखीन विस्तारते. आत्ता अलीकडं तुमचं माध्यम कल्लोळ हे पुस्तक प्रकाशित झालं, पण त्यापूर्वी कॉर्पोरेट कल्लोळ, मन कल्लोळ आणि आत्ता माध्यम कल्लोळ ही 3 पुस्तकं. खरं तर या 3 पुस्तकांवर देखील आपण परत बोलूया, मात्र या 3 पुस्तकांमध्ये कल्लोळ हा शब्द कायम आहे. तर तो कायम ठेवण्यामागं किंवा कॉमन ठेवण्यामागं काही आयडिया होती किंवा तो एक सहज भाव होता?
आता नुकतंच प्रकाशन झालं तेव्हा मी प्रकाशनातही असं म्हणलं होतं की बाकी पुढच्या जे काही मी लिहिणार आहे त्याच्यात जे काही ठरवलं आहे त्याच्यात एक गोष्ट मात्र नक्की ठरवली आहे की ज्याच्या नावात कल्लोळ असेल असं पुस्तक मी आता लिहिणार नाही. पण ह्यातला विनोदाचा भाग जरी सोडला ना तरी थोडंसं ह्याचं बॅकग्राऊंड जर आपण बघायला गेलो तर मानसशास्त्र असा शब्द उच्चारला ना की सगळ्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी निगेटिव्ह भावच उभा राहतो. म्हणजे समुपदेशकाकडे जाणं सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं याचंच मानसशास्त्राशी सांगड खूप घातली गेलेली आहे. पण आपण म्हणजे नेट उघडून जरी बघितलं ना तर मानसशास्त्राच्या किती शाखा आहेत असं पाहिलं तर सहज 20-22 शाखांची लिस्ट दिसते आणि आपल्याला ती माहिती नसते. तर ही त्याची बॅकग्राऊंड आहे. पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे तुम्ही जर मायनस मानसिक पातळीवर कुठेतरी मायनस झालेले असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तर तिथून 0 आणि 0 पुढे आणायला मानसशास्त्र मदत करतं. पण ती अबनॉर्मल सायकोलॉजी ही सायकोलॉजीची फक्त एक ब्रांच आहे. तुम्ही नॉर्मल असाल, तुम्ही 1 ते 10 स्केलवर रोजच्या आयुष्यात 2-3 असाल, 4 असाल, तरी अजून तुम्ही चांगलं व्यक्ती चांगले होण्यासाठी पण सायकोलॉजीचा खूप उपयोग होतो आणि हे आपल्याकडे लक्षात घेतलं जात नाही. ही थोडीशी प्रस्तावना झाली. आता तिन्ही पुस्तकांचा कल्लोळ कसा याचं थोडंसं मी सांगते. मनकल्लोळ हे पुस्तक जेव्हा लिहिलं मी तेव्हा असं लक्षात आलं होतं की कामाच्या ठिकाणचे ताणतणाव हे मानसिक आरोग्यावर खूप परिणाम घडवून आणतात. म्हणजे मध्ये एका यूट्यूबवरच्याच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी काही लोक खूप भराभरा नोकऱ्या सोडतात आणि त्याच्यावर माझा एक इंटरव्ह्यू होता. जगभरातील लोक नोकऱ्या का सोडतात? हां, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकवर यूट्यूबवर तो इंटरव्ह्यू जेव्हा आला त्या त्याच्या खालच्या कॉमेंट्स पाहिल्या तर 90% लोकांनी असं लिहिलं होतं की लोक नोकरी सोडत नाहीत, लोक बॉसला सोडतात. असं आहे. तर म्हणजेच ऑफिसमध्ये जे काही चालू असतं अगदी कामगार कर्मचारी व्हाईट कॉलर ब्लू कॉलर सगळ्या लेवलच्या लोकांमध्ये तिथे ताणतणाव खूप वाढतात आणि त्याचा मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होतो. हे तेव्हाही लक्षात आलं होतं की अबनॉर्मल सायकॉलॉजीचं पुस्तक मनोविकारांचं लिहिताना आणि म्हणून मग मी कॉर्पोरेट कल्लोळ हे पुस्तक लिहिलं. तर मनकल्लोळसारखंच कामाच्या ठिकाणच्या ताणतणावांवर म्हणून ते कॉर्पोरेट कल्लोळ. त्याच्यात अगदी जॉब अनालिसिसपासून म्हणजे निवड कशी केली जाते, परफॉर्मन्स अप्रॅझल कसं केलं जातं, त्याच्यात ट्रेनिंग जे एम्प्लॉईजना ऑनसाईट दिलं जातं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकातला खूप महत्त्वाचा भाग म्हणजे या मनकल्लोळच्या वरून प्रेरित होऊन लिहिलेला म्हणजे ऑक्युपेशनल हेल्थ सायकॉलॉजी. तुम्ही जे काही ऑक्युपेशन तुमचं असेल त्याच्यात तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकावं कसं याच्यासाठी मी एक बरीच पानं त्या पुस्तकातली लिहिलेली आहेत. त्यामुळे ते कॉर्पोरेट कल्लोळ झालं. आणि मनकल्लोळनीच माध्यम कल्लोळला कसा जन्म दिला तर याच्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पर्टिक्युलरली त्यातला इटिंग डिसऑर्डर. माध्यम कल्लोळची सुरुवात ही मनकल्लोळमध्येच होती. हो, मी मधल्या काळात जे काही लेख लिहिले तेव्हा हा उल्लेख पण केलेला होता. मनकल्लोळमधला पर्टिक्युलरली कुठला चॅप्टर लिहिताना माध्यम कल्लोळ डोक्यात आलं ते सांगते. इटिंग डिसऑर्डरचा त्याच्यात एक लेख आहे की लोक खूप तरी खातात किंवा खाल्लेलं उलटून टाकतात वगैरे असं. म्हणजे इटिंग डिसऑर्डरची ही मुलाखत नाही त्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण इटिंग डिसऑर्डरचं प्रमाण खूप वाढलं. त्याच्यामागे खूप महत्त्वाचं कारण होतं झिरो फिगरचं ऑब्सेशन. आणि झिरो फिगरचं ऑब्सेशन कुठून आलं तर ते माध्यमांमुळे आलं. कारण तुम्ही दिसता कसे याला इतकं प्रचंड महत्त्व व्हिज्युअल मीडिया आल्यानंतर येत गेलं की मग सगळ्यांनी छान सुंदर बारीक सगळ्यांचे काय अमेरिकन स्टँडर्डप्रमाणे सरळ केस मऊसूत त्वचा आणि मग त्याच्यातून जाहिराती आणि मग त्या जाहिरातींना भुलून त्याचे होणारे परिणाम हा एक भाग झाला. पण इटिंग डिसऑर्डरमध्ये एक ब्राझिलियन मॉडेल होती त्याच्यात मी ती उदाहरण लिहिलं होतं टेस्ट केस. तिला टोमॅटोचं डाएट फक्त तिने केलं आणि ती चक्क मरण पावली त्याच्यातून. मग इतके सिव्हिअर परिणाम माध्यमांमुळे तुमच्यावर होतात. माध्यमं तुमच्यावर पगडा घालतात की तुम्ही असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे वजन कमी करायला पाहिजे. दुसरा त्याच्यात एक इन्सिडन्स असा आहे की मायकेल जॅक्सन हा खूप मोठा गायक, त्यांनी चांगलं दिसण्यासाठी 10 का 12 प्लास्टिक सर्जरीज करून घेतल्या होत्या. मग त्याला एवढी आवाजाची देणगी होती पण तरीसुद्धा केवळ दिसण्यापायी त्यांनी एवढं हे केलं. तर
या दोन तीन गोष्टींमुळे आणि निराशा असेल, तुलना असेल सोशल मीडियावर होणारी, म्हणजे मी 2016 मनकल्लोळ लिहिलं, प्रकाशित झालं, तेव्हा सोशल मीडियाचं आत्ताचं जे स्क्रीन ॲडिक्शन किंवा त्याचं जे भयावह स्वरूप आहे त्याची फक्त सुरुवात होती. गेल्या 6 वर्षात त्याचं आता म्हणजे भयंकरच व्यसनात रूपांतर झालं आहे. आणि म्हणून कॉर्पोरेट कल्लोळानंतर माध्यम कल्लोळ असं ठरलेलंच होतं तेव्हा. बरोबर, म्हणजे माध्यम कल्लोळ या पुस्तकाची बीज मनकल्लोळमध्ये रोवली होती असं म्हटलं तरी हरकत नाही. माध्यम कल्लोळच्या निमित्तानं मला पुन्हा विचारायला आवडेल की ते पुस्तक लॉन्च केलं तेव्हा देखील आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि ते पुस्तक वाचलं देखील. तर त्या पुस्तकामध्ये खूप सुरुवातीला खूप प्राचीन रेफरन्सेस आहेत, त्याच्यानंतर आपण आत्ता मॉडर्न इंटरनेट असेल किंवा सायकोलॉजी असेल, ॲडिक्शन, या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो आहे. तर हे एवढे सगळे रेफरन्सेस का म्हणजे एका कालावधीत गोळा करणं आणि ते पुस्तक रूपानं किंवा शब्दरूपात मांडणं, ही सगळी प्रक्रिया कशी होती पर्टिक्युलरली माध्यम कल्लोळच्या बाबतीत? माध्यम कल्लोळच्या बाबतीत असं घडलं की सोशल मीडिया वर साधारण त्याचे 23 प्रकरणं आहेत आणि मीडियामधला आत्ताचं जे काही रूप दिसतं, सायबर बुलिंग असेल, ट्रोलिंग असेल, स्क्रीन ॲडिक्शन असेल, झोपेवर होणारे परिणाम असतील, नार्सिसिझम म्हणजे आत्मकेंद्री वृत्ती खूप वाढणं असेल, किंवा कंपॅरिझन असेल म्हणजे तुलना करायची आणि मग सारखं दुःखी राहायचं. म्हणजे मी एक वाक्य नेहमी माध्यम कल्लोळच्या बाबतीत म्हणते की इंटरनेट किंवा डिजिटल मीडियाचा शोध हा लोकांना एकत्र आणण्यासाठी जगभरातल्या लागला, पण त्याच मीडियानी, त्याच इंटरनेटनी, डिजिटल मीडियानी, सोशल मीडियानी लोकांना कमालीचं एकाकी करून टाकलं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की फेसबुकवरचे बॉटमलेस फीड्स किंवा इंस्टाग्रामवरचे आपण बघत राहतो आणि त्याच्यानंतर ते जेव्हा बघणं संपतं, म्हणजे संपलं तर परत आता इतकं ॲडिक्शन आहे, त्याच्यानंतर अचानक खूप उदास, निराश असं वाटायला लागतं. मग ते बघून कोणी काय काय केलं आहे ते बघून जनरली आपण दुःखीच होतो आणि मग आपल्याला सतत ती कंपॅरिझन सुरू होते की याला, या व्यक्तीला हे मिळालं, त्या व्यक्तीला ते मिळालं, आपल्याला ते मिळालं नाही. पण मीडियाचा मानसिकतेवर होणारा परिणाम, म्हणजे मगाशी जी मी इटिंग डिसऑर्डरची केस सांगितली ती तर सोशल मीडियाच्या आधीची होती. मग मला असं माझ्या डोक्यात होतं की मीडियाची सुरुवात, माणसाने एकमेकांना कम्युनिकेट करायची सुरुवात कशी झाली आणि तिथपासूनच माध्यमांचा परिणाम मानसिकतेवर कसा झाला. म्हणजे साधं आपण छपाई यंत्राचा शोध 15व्या शतकात गटेनबर्गनी लावला, त्याच्यानंतर त्याच्या आधी लोकांपर्यंत बायबलसारखी पुस्तकं, धर्मग्रंथ पोहोचत नव्हते. एकदा ते पोचायला लागल्यावर लोकांमध्ये काय काय बदल घडले, म्हणजे मग त्यांना स्वतः ते धार्मिक ग्रंथ वाचायला लागले, त्याच्यावर क्वेश्चनिंग करायला लागले. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन आलं, त्या काळात लोक शहराकडे आली, गावाकडून लोकांचा एकटेपणा वाढला, त्याच्यातून व्यक्तिवाद वाढला आणि मग माध्यमं बघण्याचं प्रमाण, ऐकण्याचं प्रमाण वाढलं, त्याला ते आहारी जायला लागले. कारण एकत्र घरात बसून, म्हणजे रेडिओसुद्धा आपण एकत्र ऐकण्याची पद्धत होती, टी व्ही सुरुवातीला सगळी फॅमिली एकत्र बसून बघायची, पण हळूहळू आता सगळ्यांच्या हातातच मोबाईल आहे आणि हां प्रत्येकजण वेगळं काहीतरी बघतो. म्हणजे व्यक्तिवाद कसा बदलत गेला आणि इंडिव्हिज्युअलिझमचे काही फायदे काही तोटे, म्हणजे माध्यमांनी सतत आपल्यावर काही ना काही परिणाम घडवला. जाहिरातींपुरतंच जर बघायचं झालं, आणि जाहिरातींच्या बाबतीत खूपच मजेशीर गोष्ट अशी आहे की मानसशास्त्रज्ञ हे कुठलीही गोष्ट, इट्स ऑलवेज अ गिफ्ट अँड अ कर्स. तो मानसशास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्याच्यामुळे माणसाला खूप फायदे झाले, माणसाचं मानसिक आरोग्य सुधारायला किंवा इतरही सगळ्या पातळ्यांवर. पण तुम्ही जाहिरातींच्या बाबतीतच फक्त बघितलं तर किती वेळा जाहिरात बघितली किंवा दाखवली तो लोकांच्या मेंदूवर कसे परिणाम होतात, मग मी त्याचं मार्केटिंग कसं करायला पाहिजे, या सगळ्यामध्ये मागे मानसशास्त्रज्ञच होते. मग त्यांनी मॅनिप्युलेट करायलाही ते खूप वापरलं. तर मला असं वाटलं की केवळ सोशल मीडियापुरतं पुस्तक लिहिण्यापेक्षा सुरुवातीपासून माध्यमांचा प्रवास सगळा लिहावा. सुरुवातीपासून हो, म्हणजे मी गुहाचित्र जेव्हा माणूस काढत होता त्यातसुद्धा पहिल्या गुहांमध्ये जेव्हा काही चित्रं सापडली त्याच्यात नुसत्याच रेखाकृती आहेत, पण लॅसॉक्स नावाच्या ठिकाणी जेव्हा गुहाचित्रं सापडली तेव्हा तो माणूस काहीतरी भाला फेकतोय वगैरे, म्हणजे माणूस काहीतरी कम्युनिकेट करतोय, कथा सांगतोय असं त्याला ते दाखवायचं होतं. तिथपासून आजपर्यंत माणूस
माणसं कम्युनिकेट करायला बघत आहेत. त्याचं मोठं स्वरूप म्हणजे मीडिया, मास मीडिया असं सगळं आहे. त्याचा मनावर तुम्ही कोणाशीही काहीही, म्हणजे आत्ता आपण दोघं बोलतोय तरीसुद्धा आपल्या बोलण्याचा एकमेकांवर काहीतरी परिणाम होतोय. मी कम्युनिकेट करते, प्रेक्षकांवरही होणारच आहे. हे सगळं मला थोडंसं त्या पुस्तकामध्ये मांडायचं होतं. आणि माध्यम कल्लोळचा मेन महत्त्वाचा उपयोग मला असा वाटतो की आपल्याला असं वाटतं की आपण फक्त माध्यमांमधल्या बातम्या, माध्यमांमध्ये जे काही दिसतं ते बघतो, ती वापरतो. इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरसारखे त्याच्यामुळे काही मनोविकार पण होतात. पण आपल्याला वाटतं तेवढे आपण माध्यम साक्षर नसतो. आपल्याला मीडिया कसा मॅनिप्युलेट करतो आहे हे आपल्याला त्याच्या मागे जाऊन सगळ्यांना माहिती नसतं. मला असं वाटतं की त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट व्हावा की मीडियामुळे आपल्यावर कसे परिणाम होत आहेत. म्हणजे मला आत्ता उदास वाटतं आहे, मला खूप जेलस वाटतं आहे. पर्टिक्युलरली फेसबुक लाईक्सबद्दल मी नेहमी म्हणते की माझ्या पोस्टला 200 लाईक्स आणि त्याच्या पोस्टला सेम पोस्ट सिमिलर आणि 400, मग सकाळी सकाळी ते कम्पॅरिझन सुरू होते. पण कमीत कमी हे असं सगळं आभासी आहे. म्हणजे मगाशी आपण बोलत होतो तसं आत्ता 2-3 दिवसांपूर्वी फॉलोअर्स अचानक कमी दिसायला लागले सगळ्यांचे. तर हे आभासी दुनिया आहे. कधी त्यांनी जर ठरवलं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला 10,000 लोक फॉलो करतायत, पण फेसबुकनी ठरवलं की तुम्हाला 5,000 दाखवायचे, प्रत्यक्ष तुम्हाला काय करणार आहे की किती खरे फॉलोअर्स आहेत. हे सगळं लोकांना कळावं म्हणून माध्यम कल्लोळ पूर्ण पहिल्यापासून लिहिलं. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, गुहाचित्रांपासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी या पुस्तकात कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. पण मला सोशल मीडियाच्या अँगलनी एक गोष्ट विचारायला आवडेल. जसं तुम्ही म्हटलं की मीडियाची सुरुवात ही काय आत्ता अलीकडे झालेली नाही, ती खूप पूर्वी झालेली आहे. फक्त त्याला आता आणखी मोठं स्वरूप यायला लागलंय. तर सोशल मीडियाबद्दल देखील तुम्ही पुस्तकात लिहिलं आहे. तर सोशल मीडियाच्या निमित्तानं सोशल मीडियाबद्दल माध्यम कल्लोळमध्ये वाचकांना काय वाचायला मिळेल? सोशल मीडियाचं ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन असा एकच शब्द वापरला जातो. पण त्याच्या मागे मी म्हटलं तसं मी 23 प्रकरणं म्हणूनच, म्हणजे सोशल मीडियामध्ये फक्त स्क्रीन ॲडिक्शन किंवा काहीतरी जास्त वेळ बघणं याच्या पलीकडे फार काही अनालिसिस होत नाही. म्हणून त्यातले जे मनोविकार आहेत, एक तर नोमोफोबिया असं म्हणलं जातं. म्हणजे तुमचा मोबाईल 10 सेकंद जरी तुमच्यापासून दूर असेल तर नो मोबाईल फोबियाच असतो लोकांना. म्हणजे मी एवढ्यातच एक उदाहरण ऐकलं की काही एकत्र मित्रमैत्रिणी जमले होते आणि रात्री 1 वाजता त्यातल्या एका मुलीच्या लक्षात आलं की तिचा चार्जर तिच्यापाशी नाही आहे. तर ती रात्री ती गेली रिक्षा करून घरी, ती चार्जर घेऊन आली 3:30 वाजता, जी लांब होतं घर, पण तिला आपला मोबाईल बंद आहे हे ही भावनाच ॲक्सेप्ट होत नव्हती. हा खरा नोमोफोबिया. त्याच्यानंतर टेक्नोफरन्स असा एक प्रकार त्याच्यात मी लिहिला आहे. टेक्नॉलॉजीचा इंटरफरन्स म्हणजे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात, शॉपिंगला गेलात, तरी तुम्ही हे बघता की लोक 5 जणं 4 जणं टेबलावर बसले असतील ना, तर ते सगळेजणं आपापल्या मोबाईलमध्ये बघत असतात. पण एकमेकांशी कोणीच बोलत नसतं. म्हणजे ही टेक्नॉलॉजीचा इंटरफरन्स. आणि मग माणसामाणसामध्ये संवाद, सुसंवाद आणि विसंवाद ह्याच्या पलीकडे जाऊन आता असंवाद असंच ते सुरू झालं आहे की ते एकमेकांशी बोलायलाच तयार नाहीत. आणि कुठल्याही म्हणजे अगदी कॉलेजची गेट टुगेदर्स असं आपल्याला खूप वाटतं की आपल्याला कॉलेजचे मित्रमैत्रिणी खूप जणं कुठल्या तरी जुन्या बॅचचे भेटतात, पण तिथे पण ते भेटल्या आधी फोटो काढून ते टाकायचे असतात. एकमेकांशी ते किती बोलले, त्यांनी तिथलं अन्न जे काही मागवलं होतं त्याचा आस्वाद किती घेतला, हे सगळं कळत नाही. हे त्याच्यात डिटेल लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात एक खूप महत्त्वाचं 2-3 प्रकरणं अशी आहेत की पर्सनलाइज्ड सर्च आणि फिल्टर बबल्स अशी 2 प्रकरणं आहेत. तर आता ही पर्सनलाइज्ड सर्च हा काय प्रकार आहे असं जर आपण थोडा विचार केला तर अल्गोरिदम्सचा त्याच्यात, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम्स हे सगळं कसं वापरलं जातं हे आपण बघितलं. तर समजा तुला एक गाडी घ्यायची, स्कूटर घ्यायची, आणि तू त्या स्कूटरच्या जाहिराती किंवा स्कूटरचं पेज एका गुगल सर्चमध्ये बघितलंस, सगळ्यांचे असं लक्ष येईल की आपण जे काही शोधतो, जे काही बोलतो, ते लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच अर्ध्या तासात तुम्हाला कुठल्याही वेबपेजवर तुम्ही गेलात तर त्या जाहिराती तुम्हाला आपोआप दिसायला लागतात.
तुमच्या आवडीनिवडीच्या, म्हणजे तुम्ही जे पुस्तक बघितलं असेल, म्हणजे तुम्ही डॅनियल गोलमनचं इमोशनल इंटेलिजन्स बघितलं असेल तर तुम्हाला त्याच्या सोशल इंटेलिजन्सच्या पुस्तकाची जाहिरात लगेच दिसायला लागते, त्याची भाषणं दिसायला लागतात. एखाद्याने चॉकलेट्सचा शोध घेतला तर त्याला लगेच कुठल्या दुकानात कुठे चॉकलेट्स चांगले मिळतात, ॲमेझॉनवर त्याचाच भडीमार होतो, गुगल मेलमध्ये पण तुम्हाला जीमेलमध्ये दिसतं. ही सगळी पर्सनलाइज सर्च तुमचाच डेटा गोळा करून तुम्हाला दाखवली जाते. म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्ही एक क्लिक मारली माऊसची, त्याला क्लिक बेट पॉप्युलिझम असा शब्द आहे की 200-300 साईट्सना त्या कुकीजमध्ये तुमचा डेटा पोचतो आणि मग ते साईट्स तुम्हाला ते दाखवायला लागतात. आता ह्याचे फायदे तोटे असं जर आपण बघायला गेलं ना तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे वा किती छान, मला काही एफर्ट्सच घ्यायला नकोत, मला आवडतं तो मजकूर, मला आवडतात ती उत्पादनं, सगळी समोर फिल्टर होऊन येतात म्हणून ते फिल्टर बबल्स. फिल्टर बबल्स हे एली पॅरिसर नावाच्या माणसाचं पुस्तक आहे आणि हे फिल्टर बबल्स तुम्हाला किती एकाकी आणि सेपरेट करून टाकतात एकमेकांपासून हे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे. फिल्टर बबल्सवर माध्यम कल्लोळमध्ये लेख आहे. त्याचे तोटे असे आहेत की तुमची जी काही विचार, म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट प्रकारची पुस्तकं आवडत असतील, एका विशिष्ट प्रकारचं संगीत आवडत असेल, एका विशिष्ट प्रकारची तुमची पॉलिटिकल आयडियॉलॉजी असेल, या सगळ्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला जे तुम्ही बघता तेवढंच तुमच्यापर्यंत फिल्टर होऊन येतं. बरोबर. आणि त्याचा पुढचा परिणाम असा आहे की एकमेकांमध्ये ट्रोलिंग जे वाढलं आहे किंवा दुसऱ्याच्या मताचा आदर वगैरे शब्द फार पुढे गेले, दुसऱ्याचं मत असू शकतं दुसऱ्याला वेगळं हे पण आजकाल कोणाला मान्य नसतं, त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकून घेणं म्हणजे लिसनिंग स्किल्स हा खूप एक वेगळा मुलाखतीचाच भाग आहे. तर ते ऐकून घेणं आणि त्याच्यावर बॅलन्स्ड आपली काही मतं बनवणं ही जी संपूर्ण तुमच्या जडणघडणीतली प्रक्रिया आहे ती या फिल्टर बबल्स आणि पर्सनलाइज सर्चनी बंद करून टाकली. कारण तुम्ही हे मान्यच करत नाही किंवा तुमच्यापर्यंत हे पोहोचत नाही की एक वेगळंही काही आयडियॉलॉजी असू शकते, वेगळीही काही पुस्तकं असू शकतात, वेगळे काही विचार असू शकतात, वेगळ्या देशांमधली माणसं वेगवेगळे विचार करतात, हे तुम्हाला काहीच पोहोचत नाही. त्याच्यानंतर या पुस्तकात कंपॅरिझनबद्दल मी मगाशी पण म्हटलं तसं दोन फेसबुक कंपॅरिझनवर स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. कारण तुलनेनी तुम्हाला जी सतत तुलना तुम्ही दुसऱ्यांशी करता त्याच्यामुळे तुमच्या मेंदूत चांगल्या काही गोष्टी येऊ शकत नाही, कारण तुम्ही त्याच्याच मागे लागता की त्यांनी तो जसा गोव्याला गेला, तो जसा पॅरिसला गेला, त्यांनी जशी गाडी घेतली, त्यांनी जशी साडी घेतली, ते सगळं मला घ्यायचं आहे, याच्या पलीकडे तुम्हाला काही जग उरत नाही. आणि तुम्ही जेव्हा हे हायलाईट रील असा त्याला शब्द आहे की तुम्ही हे लोकांचे फक्त हायलाईट रील्स बघता, एखादा मित्र कुठेतरी इंग्लंडला गेला असं तुम्हाला दिसतं आणि तुम्हाला लगेच जेलस वाटतं, दुःख होतं, पण त्या इंग्लंडला जाण्यासाठी त्याने आधी किती कष्ट केले इथे हे तुम्हाला दिसत नाही. म्हणून तुम्ही लोकांची हायलाईट रील्स बघता आणि कंपॅरिझन सुरू करता, हे प्रॉब्लेम्स कसे होतात. परत मी मगाशी म्हटलं तरी हे समजून जर घेतलं ना की आपल्याला असं होतं आहे पण अरे आपल्याला त्याच्यामागचं दिसत नाही आहे, तर त्याचा खूप फायदा होणार आहे. खूप महत्त्वाचे दोन चॅप्टर झोपेबद्दल आहेत, कारण माणसाची झोप ही आमचा स्पर्धक आहे असं नेटफ्लिक्सचा संचालक म्हणला होता आणि त्याचं ते वाक्य खूप फेमस झालं होतं. या पुस्तकात बिंज वॉचिंग बद्दल म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवरचं बिंज वॉचिंग ह्याच्याबद्दलही दोन चॅप्टर्स आहेत. तर झोपेवर माणसाचा कसा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक विकार कसे वाढतात हे पण याच्यात लिहिलेलं आहे. सोशल मीडियाबद्दल इतक्या बाजू असतात ज्याच्याबद्दल युजर्स देखील अनभिज्ञ असतात हे आपल्याला आत्ता लक्षात येतंय. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना माध्यम कल्लोळमध्ये मीडियाच्या बाबतीत, सोशल मीडियाच्या बाबतीत आणखीन काय काय गोष्टी वाचायला मिळतील? हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, कारण सोशल मीडिया हा आत्ताचा हॉट टॉपिक आहे, त्याच्यामुळे खूपदा चर्चेत येतो. मी जसं म्हटलं तसं आधी व्हर्बल कम्युनिकेशनपासून भाषेचा शोध कसा लागला, त्याच्यानंतर छपाईचा शोध कसा लागला, वर्तमानपत्रं कशी सुरू झाली, मग टेलिग्राफ, मग ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, रेडिओ, टी व्ही, हे सगळं कसं आलं आणि त्या प्रत्येकाचे परिणाम कसे कसे होत गेले हे या पुस्तकात आहे. जाहिरातींचा मेंदूवर कसा परिणाम होतो, जाहिराती लोकांपर्यंत सक्सेसफुल ॲडव्हर्टायझिंग कसं करावं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, याच्यासाठी कसे कसे प्रयत्न झाले आणि
त्याची ॲप्लिकेशन्स म्हणजे जाहिरातींची थिअरी आणि जाहिरातींची ॲप्लिकेशन्स, त्या ॲप्लिकेशन्समध्ये स्त्रियांना एक उपभोग्य वस्तू म्हणून किंवा केवळ गृहिणी म्हणून कसं जाहिरातींमध्ये दाखवलं जातं, त्यांची इमेज कशी होते याच्यावर एक चॅप्टर आहे. सौंदर्य प्रसाधनं जी कॉस्मेटिक्स सगळीकडे बाजारात आहेत आणि त्याच्यातून शारीरिक आरोग्याला किती त्रास होतो, काही त्याच्यातली कार्सिनोजेनिक पण असतात, त्यात काही रसायनं वापरलेली शरीराला घातक असतात, पण तरीही दिवसभर आपण म्हणजे आपलं कपाट हे कसं त्या सगळ्यांनी भरलेलं असतं, त्याच्यावर काही चॅप्टर्स आहेत. नंतर जंक फूड आणि मुलं आणि जाहिराती आणि मुलं म्हणजे टीनेजर्स आणि लहान मुलं, या सगळ्याचा परिणाम मुलांवर कसा होतो, पर्टिक्युलरली जंक फूड खाऊन जंक फूडच्या जाहिराती सतत त्यांना दिसत असतात लहानपणी, आणि त्यामुळे ओबेसिटीचा प्रॉब्लेम कसा वाढला याच्यावर चॅप्टर्स आहेत. हे सोडून मी या पुस्तकामध्ये चंगळवाद कन्झ्युमरिझम जाहिरातींनी आणि मीडियानी कसा वाढवला, म्हणजे त्याच्याकडे ती वस्तू आहे भला मेरी साडी उसकी साडी से सफेद कैसी वगैरे हे जे आहे की त्याच्यातून स्पर्धा तुम्हाला ते करायला लावतात आणि ती सुरुवात होती, पण त्याच्यातून वस्तू अजून घ्या आताही तुम्हाला ॲमेझॉनचे सेल्स तर दिसत असतात आणि काहीतरी घ्यायला ते तुम्हाला प्रवृत्त करतात. हा चंगळवाद गरजेपेक्षा जास्त चैनीकडे तुम्ही कसे वळलात, हिंसा समाजात मीडियामुळे वाढली का आणि वाढली असेल तर कशी, म्हणजे पुस्तकांचा, वर्तमानपत्रांचा, रेडिओचा, टी व्हीचा, आत्ताच्या सोशल मीडियाचा, ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या काही मालिकांचा आणि समाजातल्या हिंसेचा एकमेकांशी कसा संबंध आहे आहे किंवा नाही, त्याच्यातली संशोधनं काय काय झाली आहेत याच्यावर मी 4 चॅप्टर्स लिहिलेले आहेत. आणि हे सोडून 2-3 चॅप्टर्स पोर्नोग्राफीचं प्रमाण, पोर्नोग्राफी बघण्याचं, कारण तो घराघरांमध्ये आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण तुमच्या हातात खूप सारा डेटा असलेले फोन सहज उपलब्ध झालेत कमी पैशात. पर्टिक्युलरली मला पुणे सोडून इतर काही शहरांमधल्या मुलांचे फोन येतात, तरुण मुलांचे, तेव्हा ते सांगतात की कुठल्या विशिष्ट कंपनीने जो सहज खूप डेटा अवेलेबल करून दिलेला आहे त्याच्यामुळे इथे दिवस मुलं सगळा तो डेटा फोन बघण्यातच कसा खर्च करतात, मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत, इवन विवाहित जोडप्यांमध्ये पोर्नोग्राफी कोणीतरी बघत असल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात, आणि पोर्नोग्राफीची सुरुवात काही थोडीफार हिस्ट्री पण लिहिलेली आहे. प्रोपोगंडा प्रचारतंत्र कसं विकसित झालं आणि मीडियाचा त्याच्यात, पर्टिक्युलरली आपण म्हणतो तसं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आणि त्याच्या आधी पहिल्या महायुद्धात हिटलरनी प्रचारतंत्र कसं वापरलं, गोबेल्सनी नक्की काय केलं आणि त्याच्यानंतरच्या युद्धांमध्ये सुद्धा प्रोपोगंडा कसा वापरला गेला, म्हणजे कुवेत इराक वॉर असेल किंवा नंतरचं अफगाणिस्तानचं, त्यामुळे प्रोपोगंडावर पण या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. आणि शेवटची प्रकरणं सोशल मीडियावर आहेत, म्हणजे एवढ्या सगळ्या बाजू, इतके सगळे अँगल्स मीडियाचे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं तसं तुमचा लिखाणातला प्रवास हा अनुवादातनं सुरू झाला, त्या अनुवादाच्या बद्दल देखील तुम्ही सुरुवातीला सांगितलं, पण शेवटाकडे येताना मन कल्लोळ, कॉर्पोरेट कल्लोळ, माध्यम कल्लोळ, आणि तुम्ही जसं म्हटलात की आता यानंतर जे काही लिखाण असेल ते कल्लोळ सोडून वेगळं काहीतरी असेल, तर पुढच्या काही वर्षात एक लेखिका म्हणून तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या क्षेत्रात लिहायला आवडेल किंवा काय प्रकल्प तुमच्या डोळ्यासमोर आहेत आत्ता? सध्या मी आत्ता खरं म्हणजे युद्ध या विषयावर पुस्तक लिहिती आहे, त्याच्यात ट्रोजन वॉरपासून आत्ताचं युक्रेन वॉरपर्यंत सगळी आंतरराष्ट्रीय युद्ध कशी घडली ह्याच्याबद्दल मी लिहिती आहे, तो एक मोठा प्रोजेक्ट आहे. मला खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे हिंसा हा एक भाग होता यातला, तसा सत्ता गाजवण्याची जी आकांक्षा माणसामध्ये निर्माण झाली, कुठलीही दोन माणसं भेटली की लगेचच कोणीतरी दुसऱ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो, तर ती सत्तेची भावना आणि मग ती सगळ्या जगात धार्मिक सत्ता असेल, आर्थिक सत्ता असेल, युद्ध कशी होतात या सगळ्या बाबतीतली सत्ता असेल, राजकीय सत्ता, सांस्कृतिक सत्ता, काही ठिकाणी सांस्कृतिक केंद्र एकवटलेली असतात, कला तिथेच असते असं म्हटलं जातं, या सगळ्याचं पुस्तक लिहायचं ह्याच्यावर असा माझा विचार आहे. आणि दुसरा माझा आवडीचा एक विषय आहे तो म्हणजे मी अरविंद गुप्तांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि त्यांचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे, म्हणजे मी लिहायला लागले ते त्यांच्यामुळे आणि लिहिते तेही त्यांच्यामुळे, आत्ताही मी काही पुस्तकांचे अनुवाद करते आहे. अनुवादांच्या बाबतीत एक गोष्ट मला सांगायला आवडेल की माझे सगळे, मी जेवढे लहान मुलांच्या पुस्तकांचे, लहान मुलांसाठी असलेल्या
त्याच्यात मारी क्युरी पासून थोरोचं एक पुस्तक आहे, एल्विस प्रिस्लेचं पुस्तक आहे, विज्ञानविषयक प्रयोगांचं आहे. ती सगळी इंटरनेटवर फ्री डाउनलोडेबल PDF उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे शिक्षण अल्टरनेटिव्ह एज्युकेशनवर मी फ्री ॲट लास्ट नावाचं डॅनियल ग्रीनबर्गचं एक पुस्तक मराठीत अनुवाद केला आहे, जिथे मुलांना पंख फुटतात असं त्याचं नाव आहे. तर मला पर्यायी शिक्षणावरच एक पूर्ण पुस्तक लिहायला आवडेल. लिखाणाच्या बाबतीत हे प्रोजेक्ट्स तर सध्या डोळ्यासमोर आहेत, आणि हे सोडून मी माझं एक यूट्यूब चॅनेल लॉन्च करावं असाही विचार करते. पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन तरी आता फिक्स दिसतोय मला. म्हणजे आगामी काळात पुढच्या 5 वर्षात साधारण काय काय वाचकांना उपलब्ध होईल या संदर्भातली ही एक माहिती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शेवटचा प्रश्न या निमित्तानं, म्हणजे अलीकडेच माध्यम कल्लोळ लॉन्च झालं, बऱ्यापैकी लोकांनी ते वाचलं, ज्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातनं वेगवेगळ्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, या माध्यमातून तुम्हाला वाचकांना काय संदेश द्यायला आवडेल? मी मगाशी म्हटलं तसं माध्यम साक्षर व्हा, कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ह्यातच मागे नाही जाणार आपण, ती इरिव्हर्सिबल प्रोसेस असते. त्याच्याबरोबरच तुम्हाला राहायचं आहे. डिजिटल नेटिव्ज आणि डिजिटल इमिग्रंट्सचे दोन प्रकार आहेत. तर मिलेनियल जनरेशन जी आहे ती डिजिटल नेटिव्ज, ते हातात मोबाईल घेऊन जन्माला आले. डिजिटल इमिग्रंट्स कसेबसे त्यांच्याबरोबर जुळवून घेत आहेत. पण याच्याही पुढे जाऊन टेक्नॉलॉजी बरोबर वाढेल, मेटावर्ससारख्या गोष्टी लवकरच येत आहेत. त्यामुळे त्याच्याबरोबर राहताना त्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, गिफ्ट आणि कर्स, छाप का वरदान, तर ते वरदान ठरेल असं तुम्हाला काय काय करता येईल. म्हणून मी मीडिया, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी, खरं म्हणजे हे पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याबद्दल मी वाचलं सायकोलॉजी टुडेमध्ये, तर बर्नार्ड लस्किन नावाचा अमेरिकेतल्या APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या 46 डिव्हिजनचा चीफ आहे, आणि ती डिव्हिजन मीडिया, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजीची आहे. तर त्यातला अभ्यासक्रम पदवीचा परदेशामध्ये सुरू झालेला आहे. संदेश देण्याइतकी एकतर मी मोठी नाही, पण आपण कुठलीही गोष्ट वापरतो ना तेव्हा ते पॅकेज डील असतं. कुठलीच गोष्ट तुम्हाला त्यातल्या वाईट गोष्टी फक्त सोडून द्यायच्या आणि चांगल्याच घ्यायच्या आणि तेवढ्याच असतात असं नाही, स्पेक्ट्रम असतो. माणूससुद्धा ब्लॅक अँड व्हाईट नसतो. तर तुम्ही टेक्नॉलॉजीच्या चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्हाला का त्रास देत आहेत हे या पुस्तकामुळे समजेल, माध्यम कल्लोळमध्ये, आणि ते समजून घेऊन त्याच्यावर कृती करा आणि चांगला माणूस बनायचा प्रयत्न करा असं मी म्हणेन. संदेशच जर द्यायचा असेल तर खूप सुंदर आणि उपयुक्त असा संदेश नीलांबरी मॅमने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. काही व्हायचं असेल तर सर्वात आधी आपण एक चांगला माणूस झालो पाहिजे असं त्या म्हणतात. नीलांबरी मॅम खूप खूप धन्यवाद. टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. त्यांनी मला या मुलाखतीसाठी बोलवलं आणि मला ही मुलाखत देताना खूप मजा आली. या सगळ्या टीमला शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि माध्यम कल्लोळ तर सर्वत्र हिट होत आहेत, तुमच्या आगामी प्रकल्पांसाठी देखील तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व प्रेक्षकांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.